नमस्कार, दक्षता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी कोन आईस्क्रीम कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। आईस्क्रीम बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण अर्धा लिटर दूध ओतून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त दूध घेऊ शकता। तर आत्ता आपण ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ देऊया। आत्ता आपल्या दुधाला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे। आत्ता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। तर आत्ता आपण गॅस कमी करून घेणार आहोत। आत्ता आपण एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत। आत्ता आपल्याला ही कॉर्नफ्लावर ह्या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आत्ता आपण ह्या दुधामध्ये 1 कप साखर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी साखरही टाकू शकता। साखर टाकून आपल्याला हे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आत्ता आपल्याला ह्या दुधामध्ये 1/2 चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। वेलची पावडरमुळे छान असा सुगंध येतो आपल्या दुधाला। आत्ता आपल्याला फक्त 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसन्स यामध्ये टाकायचा आहे। व्हॅनिला एसेन्स हे अगदी ऑप्शनल आहे। आत्ता आपण यामध्ये तयार करून घेतलेलं कॉर्नफ्लावरचं दूध टाकून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर आपल्याला लगेचच हे हलवत राहायचं आहे। कॉर्नफ्लावरचं मिश्रण टाकल्यानंतर लगेचच आपलं दूध हे अगदी घट्ट व्हायला लागलेलं आहे। तर आपल्याला ही सगळी प्रोसेस कमी फ्लेमवरच करायची आहे आणि हे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे। आत्ता आपण ह्या दुधाला एक छान अशी उकळी येऊ देऊया। आत्ता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, त्याचबरोबर मस्त असा घट्टपणाही आलेला आहे। तर आत्ता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आत्ता आपण एका भांड्यामध्ये दुधावरची जी साय असते किंवा मलई ती आपण घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी व्हिपिंग क्रीम ही घेऊ शकता। आत्ता आपण ही मलई बीटरच्या साह्याने बीट करून घेणार आहोत। तुम्ही बीटरऐवजी मिक्सरचाही वापर करू शकता। आत्ता आपण अगदी मस्त अशी ही मलई बीट करून घेतलेली आहे। हिची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीचा घट्टपणा आपल्याला हवा आहे। इकडे आपलं दूध थंडही झालेलं आहे आणि दुधाला छान असा घट्टपणाही आलेला आहे। तर आत्ता आपण हे दूध एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। आणि या दुधामध्ये आपल्याला बीट करून घेतलेली मलईही टाकून घ्यायची आहे। आत्ता हे दूध आणि ही मलई आपल्याला पुन्हा एकदा एकत्र करून बीट करून घ्यायची आहे। इथे सुद्धा तुम्ही बीटरच्या ऐवजी मिक्सरचाही वापर करू शकता। अगदी व्यवस्थित असं बीट होईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। तर आत्ता आपण हे दोन्हीही अगदी मस्त असं बीट करून घेतलेलं आहे। याचीही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। आत्ता आपण अशा पद्धतीचा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये हे बीट करून घेतलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेला कुठलाही डब्बा घेऊ शकता। आपल्याला हे मिश्रण 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। ज्याही डब्यात तुम्ही हे ठेवणार आहात त्या डब्याला व्यवस्थित असं झाकण लावून ठेवायचं आहे। आता 5 ते 6 तासांनंतर आपण फ्रीजमधून हा डब्बा काढून बघूया। तर आत्ता आपली ही आईस्क्रीम पूर्णपणे तयार नाहीये। तर आपल्याला ह्या आईस्क्रीमची पुन्हा एक प्रोसेस करून घ्यायची आहे, ज्यामुळे आपली ही आईस्क्रीम सॉफ्ट होईल। तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साह्याने ही आईस्क्रीम डब्यामधून काढून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा बीट करून घ्यायची आहे। तुम्ही मिक्सरच्या साह्याने दळूनही घेऊ शकता। आत्ता आपण ही व्यवस्थित अशी बीट करून घेऊया। तर आत्ता आपली ही आईस्क्रीम बीट करून झालेली आहे आणि हिचीही कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आहे। आत्ता आपण ही आईस्क्रीम पुन्हा एकदा त्याच डब्यामध्ये ओतून घेणार आहोत। आणि आपण पूर्ण ओतलेली नाहीये, कारण आपण व्हाईटसोबतच पिंक कलरमध्येही ही आईस्क्रीम बनवणार आहोत।
तर ह्या आईस्क्रीमचं जे अर्धं मिश्रण आहे आपण त्यामध्ये पिंक कलर टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा बीट करून घेणार आहोत, म्हणजे तो कलर व्यवस्थित असा मिक्स होईल। तुम्ही पिंक कलर ऐवजी आवडीनुसार कुठलाही कलर वापरू शकता आणि हेही तुम्ही बीटरच्या ऐवजी मिक्सरमध्येही दळू शकता। तर आत्ता आपण ही आईस्क्रीम दुसऱ्या एका डब्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि या दोन्हीही आईस्क्रीम तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आत्ता आपल्याला या दोन्हीही आईस्क्रीमच्या डब्याला प्लॅस्टिकचा कागद लावून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या आतमध्ये बर्फ होणार नाही। तर याच पद्धतीने आपण दुसऱ्याही डब्याला हा प्लॅस्टिकचा कागद लावून घेतोय आणि दोन्हीही डब्यांना झाकण लावून 10 ते 12 तास फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत। आत्ता आपल्या आईस्क्रीमला 10 ते 12 तास झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवून, तर आपण याचं झाकण आणि प्लॅस्टिकचा कागदही काढून घेऊया। वाव, अगदी मस्त असे बबल आलेले आहेत वरून आपल्या आईस्क्रीमला। तर आत्ता आपण पिंक आईस्क्रीमचाही डब्बा उघडून बघूया। वाव, अगदी मस्त अशी आपली पिंक आईस्क्रीम ही झालेली आहे। ह्या आईस्क्रीमलाही मस्त असे बबल आलेले आहेत। तर आत्ता आपण वेळ वाया न घालवता कोन आईस्क्रीम तयार करायला घेऊया। तर आत्ता आपण आईस्क्रीम काढूया। तुम्ही चमच्याच्या साह्याने ही काढू शकता। वाव, अगदी मस्त अशी क्रीमी क्रीमी आपली ही आईस्क्रीम दिसतीये, सोबतच मस्त अशी सॉफ्ट ही आहे। तर आत्ता आपण लगेचच ही आईस्क्रीम कोनमध्ये भरून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचा आईस्क्रीम कोन मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो आणि अगदी कमी किमतीमध्ये मिळतो। तर ह्या कोनमध्ये अशा पद्धतीने आपण ही आईस्क्रीम टाकून घेणार आहोत। जशी आपण बाहेर आईस्क्रीम खातो त्यापेक्षाही आपली आईस्क्रीम ही मस्त आहे। जितकी ती दिसायला सुंदर आहे नक्कीच त्यापेक्षाही जास्त ती चवीला छान आहे। तर आपण ह्या आईस्क्रीमला थोडंसं डेकोरेट करून घेऊया। खरं तर ही आईस्क्रीमनं डेकोरेट करताही खूपच छान दिसते। तर ह्या आईस्क्रीमसाठी एक लाईक नक्की करा। तर याच पद्धतीने आपण सफेद आईस्क्रीमचा कोनही भरून घेणार आहोत। तर ही सुद्धा आपण त्याच पद्धतीने काढून घेणार आहोत। ही व्हाईट आईस्क्रीम ही तितकीच सॉफ्ट आणि क्रीमी झालेली आहे। तर आत्ता आपण ही आईस्क्रीम कोनमध्ये टाकूया। तर हा आईस्क्रीम कोन ही अगदी मस्त असा दिसतोय। थोड्याशा त्रुटी फ्रुटी टाकून आपण ही आईस्क्रीम डेकोरेट करून घेणार आहोत। तर आपल्या दोन्हीही आईस्क्रीम कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी दक्षता किचन चॅनलला सबस्क्राईब करा।